पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानास जनतेकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसापासून आरोग्य ही सेवा हे अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात आहे. त्यास देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्या अंतर्गत सोमवारी चिन्नर येथील भाजप शाखेच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी गावातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन गाव परिसर स्वच्छ केला. संपूर्ण देशभरात आरोग्य हित सेवा हे अभियान यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत ठिकठिकाणी स्वच्छतेशी आणि आरोग्याशी निगडीत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यानिमित्त चिरनेर गावातील भाजपचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वच्छता केली. यावेळी पंचायत समिती सदस्या दीक्षा पाटील, रमेश फोफेलकर, भाजपचे चिरनेर गाव अध्यक्ष मधुकर गोंधळी, काशीनाथ पाटील, कमलाकर पाटील, मनोहर रेवसकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. माझा परिसर सुंदर राहिला, स्वच्छ राहिला तर मी स्वच्छ. हां, मोदी साहेब म्हणतात, मोदी साहेब मोठा आदर्श आम्हाला देतात, मग त्याच्यावर आम्ही पुढं का नाही जायचं? आम्हाला का वाटू नये की आम्ही स्वच्छ असायला पाहिजेत? आम्ही स्वच्छ तर आमचा गाव स्वच्छ. आमची निश्चितच जबाबदारी होते की आमचा परिसर, आमचा गाव आणि त्याचबरोबर जर जमलं तर आमचा देश आम्ही स्वच्छ करावा.